अभिनय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी राजयोग कलामंच तर्फे ठाण्यात दर महिन्याला 4 दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. अभिनेते व दिग्दर्शक गजानन शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्कशॉप घेतले जातात. केवळ ठाण्यातील नव्हे तर पनवेल, विरार, वसई, नालासोपारा आदी ठिकाणांहून अनेक जण या वर्कशॉप मध्ये सहभागी होतात. तसेच या वर्कशॉप मध्ये फक्त लहान मुलांसाठी नाही तर कोणत्याही वयोगटातील व्यक्तींसाठी प्रवेश खुला आहे. सकाळी सकाळी बायकोची कटकट कचऱ्याला ते मला टाइम नाही बाळ. का म्हणजे माझा गाडी आहे, माझे पाईप आहे, माझं पाणी आहे, मी काही पण करेन. हे बघे बघ किती व्हायरल आहे बघ, चालूच ठेवला. चल नी नमस्कार, माझं नाव प्रथम हेमंत कांबळे. आपण गाडी धुवायला, कपडे धुवायला जास्त पाणी वाया घालू नये, पाणी साठवलं पाहिजे. कारण का आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एप्रिल आणि मे महिन्यात किती त्रास होतो ते. नमस्कार, माझं नाव नरेंद्र वगर. जर आपल्या आजूबाजूला कचरा झाला असेल तर आपण तो स्वतः साफ करायला हवा. नमस्कार, माझं नाव मल्हार अमोल पाटील. आपल्याला जर आजूबाजूला कचरा दिसत असेल तर आपल्याला त्या कचऱ्याला कचऱ्याच्या पेटीत टाकायला हवा. थँक्यू. नमस्कार, मी शर्मा शिरीष सोनावडे. माझी अशी विनंती आहे की रस्त्यावर सू करायची नाही. मीच जातो सूला.
राजीव कला मंचात आलो आहोत. हे गजानन शेटे सर आहेत, जे ठाण्यातल्या मुलांना किंवा ठाण्याच्या बाहेरून जे विरारवरून येतात, नाना सफाळावरून येतात आणि पनवेलवरून येतात अशा मुलांना फ्री वर्कशॉप देतात. आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया आणि इकडल्या इकडे जे प्रशिक्षणार्थी आहेत जे इथून शिकले त्यांचे मनोगत जाणून घेऊया. मी पण या 4 दिवस प्रशिक्षणाचा विद्यार्थी आहे आणि 4 दिवस प्रशिक्षण घेतलं, मला असं वाटतं की त्यांचा फुल कोर्स जॉईन करावा आणि त्याचा एक स्टुडंट आहे आणि आता मी त्यांच्याकडे शिकत आहे. सर, काय शिकलात तुम्ही आता 4 दिवसात? तुम्हाला असं काय वेगळं शिकायला माझा कोर्स जो पहिला 4 दिवस मार्च महिन्यात होता, पण एसेन्शियली ॲक्टिंग म्हणजे काय, टेक्निकॅलिटीज ॲक्टिंगच्या काय असतात या सगळ्यावर एक छोटंसं लेक्चर आणि त्यानंतर एक छोटंसं प्रशिक्षण दिलं जातं. त्याने तुम्हाला एक आउटलाईन मिळते की ॲक्टर बनायला काय करायला लागतं. ती राजयोग कला मंच म्हणजे सांगायला गेलं तर मुळात हा कलाकार हा प्रत्येक जण कलाकार बनायचं असतं, पण कलाकाराला मंच भेटत नाही आणि प्रत्येकालाच मंच भेटतो असं नाही. पण इथे जो आहे, जो राजयोग कला मंचाने इथे जो सादर केला आहे आणि तोही मोफत दिलेला आहे, ही खूप महत्वाची बाब आहे. आणि इथून प्रत्येक जण जो 3 दिवसामध्ये शिकलेला आहे तो मला असं वाटतं कलाकार होऊनच बाहेर. माझ्या जीवनामधला अतिशय अविस्मरणीय क्षण म्हणायला लागतील, या गेले 1-2 वर्षापासून की मी अभिनय क्षेत्रामध्ये माझं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच माझ्या प्रयत्नांना यश मिळेल असा मला सरांनी विश्वास दिला आणि तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि मी नक्कीच माझं स्वप्न पूर्ण करेल. माझं नाव संदीप हरिश्चंद्र शिंगाणे. तसं मी खूप ठिकाणी फिरून आलेलो आहे आणि खूप ठिकाणी खूप कोणाचं नाव घेत नाही आहे मी, पण खूप काय पाहिलं आहे मी. आणि त्यानंतर मी राजयोगला आलो, असं फ्री वर्कशॉपसाठी आलो होतो आणि आम्ही इकडे फ्री वर्कशॉप घेत होतो, त्या 7 दिवसाचा चालायचा. आणि नंतर सरांनी आमच्यासाठी कलामंच अरेंज केला होता, तो बाहेर अरेंज केला होता, तिकडे मी 2-3 ॲक्टमध्ये ॲक्ट केला होता. तिथून मला एक विश्वास बसला की राजयोग हे असं आहे ना की जेन्यून आहे, ते कोणाला फसवणार नाही. आणि गजानन सरांबरोबर मी उठतो बसतो, आम्ही एकत्र घरी जातो, एकत्र येतो, आमचा 7-10-12 महिन्यांचा आता एकत्र आमचा प्रवास आहे. तर मला कुठेतरी वाटलं की तो माणूस जेन्यून आहे, म्हणजे हा फसवणारा नाही आहे. आणि आता त्यांच्यानंतर आता आम्ही फ्री वर्कशॉप वगैरे घेतो, तर त्यांचं म्हणणं एकच असतं की संदीप आपल्याला ना चांगलं ॲक्टर बनवायचे, जे जगामध्ये पैसे लुटारू आहे इथे फ्री वर्कशॉप म्हणजे पैसे घेऊन वर्कशॉप करतात, त्यांना आपला एक कानाखाली असं गपचूप असं आहे. त्यांना फोनही खूप येतात की तुम्ही फ्रीमध्ये का घेतात, असं काय करतात. तरी सुद्धा ते सगळ्यांबरोबर युद्ध करून ते सर्वांचा ऑपोजिट जाऊन हे सगळं करतात ना, म्हणून मी त्यांना हॅड्स ऑफ करतो की खरं खूप डेअरिंग आहे त्यांच्यामध्ये. आणि मला खूप काय दिल्या त्यांनी, मी दर कलामंचला काय काय करतो, खूप काय करत असतो मी, आणि त्यांच्याकडून मला खूप काय शिकायला पण मिळत आहे आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद बोलतो. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू म्हणायचं राजयोगला फॉर सरांना, बिकॉज कुठेतरी प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण ॲक्टर व्हावं, भले ते थिएटर आर्टिस्ट असू दे किंवा कॅमेरासमोर. एनिवेज, हिरो व्हायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. टॅलेंट कितीही असलं तरी प्लॅटफॉर्म मिळणं, चांगला प्लॅटफॉर्म मिळणं खूप महत्त्वाचं असतं. इनफॅक्ट टॅलेंटपेक्षा जास्त महत्त्वाचा प्लॅटफॉर्म असतो. सो आय थिंक त्या तमाम टॅलेंटेड, त्या सगळ्या टॅलेंटेड मुलांना ज्यांना यु नो ज्यांचे टॅलेंट आहे, सो त्यांच्यासाठी राजयोग इज द बेस्ट प्लॅटफॉर्म. ॲक्च्युली इथे आधी येताना अशी खूप भीती वाटत होती आल्यानंतर सुद्धा की म्हणजे आपण करू शकू की नाही, मग नंतर भीती एवढी कमी होत गेली. कारण इथे राजयोगमध्ये जे सर आम्हाला मिळाले किंवा बाकीचे कोण आम्हाला शिकवायचे, हे आमच्यामध्ये एवढे मिळून मिसळून शिकवायचे की आम्हाला असं वाटायचं देखील नाही की आपण काय म्हणजे करू शकू की नाही. त्याच्यामुळे आमचं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि थँक्यू. इथे जेव्हा मी आलो इथे तेव्हा खूप भीती वाटलेली की कसं होईल वगैरे, पण खूप मजा आली आणि आतासुद्धा वाटतं की कुठे चान्स भेटेल आपण सारखं ॲक्टिंग करायला वगैरे, खूप मस्त वाटलं. ते आल्यावर मला खूप मजा आली, पण जेव्हा ते गेम आले मला आधीपासून वाटत होतं की ते नुसते गेम्सच होते, पण जेव्हा मी त्या गेममध्ये खेळायला लागलो जास्ती तेव्हा मला कळलं की तो एक भाग होता. माझा एकच उद्देश होता की मी लहानपणापासून जे माझ्या गुरुवार्यांनी मला शिकवत आले ते पुढे जावं. आता हे जाणार कसं, मला तर लोक ओळखत नाही आहेत की गजानन शेट्टी ही व्यक्ती कोण आहे, हे प्रत्येक लोकांना माहिती नाही आहे. माझे मित्र किंवा माझ्याबरोबर पहिल्यापासून जे करत आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की गजानन शेट्टी कोण आहे, पण जनरली आता जे या क्षेत्रात येऊ पाहत आहेत किंवा त्यांचे पालक वर्ग आहेत त्यांना मी कोण आहे हे माहिती नाही आहे.
म्हणून मी हा उपक्रम चालू केला की चला म्हटलं आपण मोफत अभिनय प्रशिक्षण चालू करूया की जेणेकरून मोफत काय मिळतंय हे बघण्यासाठी तरी कलाकार इथे येतील आणि त्यांना मग या राजयोगाविषयी माहिती कळेल. पहिली गोष्ट अशी की 4 दिवसाचं हे मोफत वर्कशॉप असतं. 4 दिवसामध्ये मी बरंच काही नाही देऊ शकत कलाकारांना, पण त्या 4 दिवसामध्ये मी प्रचंड देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अगदी आवाज म्हणजे काय, आवाजाचे प्रकार किती, अभिनय म्हणजे काय, अभिनयाची व्याख्या काय, त्याच्यानंतर नवरस कसे आहेत, कोणते आहेत, आणि ते मी गेमच्या माध्यमातून त्यांना शिकवतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नवरस म्हणजे कोणते हे फक्त नवरस शिकवले जातात, पण गेमच्या माध्यमातून मी ते वेगळ्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ते मुलांच्या चटकन लक्षात राहतात. ते आता तुम्हाला मुलांनी सांगितलंच आहे. आणि त्याच्यानंतर गेम्स थिएटर गेम्स घेतल्यामुळे मुलं कंटाळत नाही. प्रत्येक ठिकाणी काय होतं, बोरिंग 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 सगळं चालू असतं. आता मुलं पुढे जाण्याचा प्रश्न म्हणाला तर 1 वर्षापासून मुलांना एकपात्री स्पर्धेत मी प्रेझेंट केलेलं आहे. एकांकिका स्पर्धा की जे बक्षिसं दिसत आहेत, उघडा उघडा ही पण माझ्या सरांचीच, अवधूत देसाई सरांची स्क्रिप्ट 3 वेळा सादर केली, 3 वेळा पहिली आली आणि ती स्क्रिप्ट ह्या मुलांना घेऊनच मी केलेली आहे. गेल्या वर्षी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सहभागी झालो होतो की सगळी मुलं नवीन होती, 22 मुलांची टीम होती, 22 मध्ये 21 मुलं पहिल्यांदा उभी राहिली होती स्टेजवरती. फक्त मी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गेलेला होतो. ते नाटक केलं, ते नाटक पाहून त्या नाटकाची एकांकिका जी होती, गोव्यामध्ये एक महोत्सव होता गोवा महोत्सव, तर त्या महोत्सवामधून आम्हाला तिकडून बोलावण्यात आलं आणि त्या मुलांना घेऊन मी गोव्याला पण गेलो होतो. ती एकांकिका सादर केली. सिरियलमध्ये म्हणाल तर माझा विद्यार्थी जो आहे संदीप शिंदाणे, त्याने कमीत कमी 40 ते 45 सिरियल छोटे छोटे का रोल असतोला पण तो करतोय. मानस तोंडवलकर जो छोटा आहे तो हिंदी सिरियलमध्ये करतोय. मी स्वतः छोटे छोटे रोल करत असतो पण मी मुलांना सांभाळत सगळं, कारण आता मी त्याच्या मागे नाही पळत आहे. मी नाटकात मात्र बरंच केलेलं आहे. अगदी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये किंवा कामगार नाट्य स्पर्धेमध्ये मला स्वतःला रौप्य पदक मिळालेलं आहे. मी एक कोमल गांधार म्हणून नाटक केलं होतं, त्याच्यामध्ये धृतराष्ट्रांचा रोल केला होता आणि त्या नाटकामध्ये मला रौप्य पदक मिळालं होतं. माणसाला जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत माणूस हा शिकतच असतो आणि अभिनय म्हणजे काही वेगळं शिकवण्याची गरज नसते. मुलं जन्माला आलं की रडण्यापासून मृत्यूच्या शय्येपर्यंत झोपण्यापर्यंत जे चालू असतं आयुष्यामध्ये तोच अभिनय आहे. त्याच्यामध्ये वेगळं शिकवण्यासारखं काही नसतं, मात्र त्याला एका साच्यातून त्या कलाकाराला घडवणं गरजेचं असतं की कोणत्या ॲक्टसाठी किंवा कोणत्या कलेसाठी कोणत्या मार्गाने जावं हा मार्ग दाखवण्याची गरज असते आणि ते काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. मला तुम्हाला अजून एक विनंती करायची की राजयोग कला मंच जी ही मुलं आज तुम्ही बघताय, कमीत कमी 30 ते 35 मुलं आणि सगळे पालक वगैरे, आम्हाला सगळ्यांना आता अशी वेळ आमच्यावरती आलेली आहे की ही जागा जी आहे तुम्ही बघताय ती आता पुरत नाही आहे. तुमच्या ओळखीने किंवा तुमच्या अजून मार्गदर्शनाने आम्हाला जर एखादी मोफत जागा मिळाली, मोठी की जिथे कुठेही असेल, एखादा स्टेज असेल वरती छप्पर असेल तरी आम्हाला भरपूर होईल, पण अशी जागा मिळावी की जे मी मोफत करतोय ते सादरीकरण बाहेर व्हावं आणि अनेक लोकांपर्यंत ते पोचावं. या ज्या मुलांच्या कला आहेत त्या अनेक लोकांपर्यंत पोचाव्या एवढी माझी इच्छा आहे आणि तुम्हाला विनंती आहे की ती जागा तुम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच नक्कीच मी माझ्याकडनं प्रयत्न करेन. मला असं वाटतं तुमच्या नेक्स्ट मंथपर्यंत आपल्याकडे काहीतरी